तर मित्रांनो या गाडीला तर किक मारून चालू करायला लागते. मारा की हा अशी गाडी चालू झाली. चला तुमचं नाव सांगा जरा. उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे कायम चर्चेत असतात. आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओत एक माणूस किक मारून जीप स्टार्ट करताना दिसतोय आणि ही जीप त्याने भंगाराच्या सामानातनं बनवलेली आहे. हा व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रांनी या माणसाला खास ऑफर सुद्धा दिली आहे. यूट्यूब चॅनल हिस्टोरी केनोने हा व्हिडिओ सध्या प्रसारित केलाय. भंगाराच्या सामानातून एक मॉडिफाईड जीप महाराष्ट्रातल्या एका मराठी माणसानं तयार केली आहे. त्याचं नाव दत्तात्रय लोहार असं आहे. शिक्षण कमी असूनही दत्तात्रय यांनी एक जीप तयार केली आहे आणि ती जीप किक मारून स्टार्ट सुद्धा होते. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 60,000 रुपये खर्च करून त्यांनी ही जीप तयार केली आहे. किक स्टार्ट सिस्टीम ही दुचाकींमध्ये आपण कायम बघतोच, मात्र दत्तात्रय लोहार यांनी 4-चाकी जीपला किक स्टार्ट केलंय. आनंद महिंद्रांनी यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्या व्हिडिओला सध्या सगळीकडे लोकप्रियता मिळते. आनंद महिंद्रांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि त्यासोबतच लिहिलंय की हे स्पष्टपणे कोणत्याही नियमांशी जुळत नाही, परंतु आपल्या लोकांच्या साध्या स्वभावाचं आणि किमान क्षमतेचं कौतुक करणं मी कधीही थांबवणार नाही. गतिशीलतेची त्याची आवड आश्चर्यजनक आहे. एवढंच नाही तर आनंद महिंद्र असंही म्हणतात की या माणसाला जर ही जीप चालवल्यापासून कोणीही रोखलं तर मी व्यक्तिगतरित्या त्यांना या गाडीच्या ऐवजी बोलेरो नावाची गाडी गिफ्ट देईन. ही जीप त्यांनी तयार केली आहे, मात्र ती नियमांना धरून नाही, त्यामुळे त्यांना रोखलं जाऊ शकतं असंही ते म्हणतात. जीपच्या बदल्यात मी त्यांना बोलेरो देईल. या माणसानं जीपचं जे डिझाईन बनवलंय ते आम्ही महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शित करणार आहोत. कमीत कमी खर्चात तयार केलेली ही जीप आणि त्याचं डिझाईन खरंच कौतुकास्पद आहे. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे एक बाप आपल्या मुलासाठी काय काय करू शकतो याचं सुंदर उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे. धन्यवाद.